हिंगोलीत दिवसेंदिवस शासकीय योजनांचे ऑनलाईन कामे केली जातात या कामकाजासाठी तालुक्यावर हेलपाटे घालणं टाळण्यासाठी आता ग्रामपंचायत स्तरावर ऑप्टिकल फायबरचं काम पूर्ण झाल्यानंतर उच्च दर्जाचे इंटरनेट उपलब्ध होणार आहे यात वसमत तालुक्यातील एकशे एकोणास ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरच्या सहाय्याने जोडण्यात आले असल्याची माहिती विभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली भारत नेट प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला वसमत तालुक्यात उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांच्या हस्ते प्रारंभ झाला यावेळी तहसीलदार ज्योती पवार गजानन नवघरे विस्तार अधिकारी शिंदे नायब तहसीलदार सचिन जयस्वाल जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक उमाकांत मोकरे प्रसाद लालपोतू राजू रबडे प्रसाद देशमुख गोविंद चव्हाण मनोज बनसोडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती वसमत तालुक्यातील एकशे ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरच्या सहाय्याने पळसगाव एकशे तेरा किलोमीटर जवळा बाजार आणि मळवटा चोपन्न किलोमीटर वसमत गणेशपूर आणि पांघरासती एकशे सहा किलोमीटर वसमत अकोली आणि मोहगाव बावन्न किलोमीटर असे एकूण चारशे एक्केचाळीस किलोमीटर ऑप्टिकल फायबर केबलद्वारे भारतनेट दुसरा टप्पा तालुक्यामध्ये राबवण्यात येणार आहे शासनाच्या सेवा आणि सुविधा ऑनलाइन झाल्या आहेत शेतकऱ्यांची नोंदणी असो की स्वच्छालय नोंदणी विविध कागदपत्रे ही सर्व कामे ऑनलाइन केली जात आहे मात्र ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने या कामांमध्ये अडथळे निर्माण होत होती ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत होता ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंडळामार्फत भारत नेट महानेट प्रकल्प राबवण्यात येत आहे या अंतर्गत ग्रामीण भागात उच्च प्रतीचे इंटरनेट उपलब्ध करून दिले जाणार आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप कदम यांनी केले हिंगोलीहून मकरंद बांगर एम सी एन न्यूज हिंगोली